प्रिय बच्चों, आज हम छवी कक्षा के लिए पाठ दो वर्णमाला। तो वर्णमाला कौन कौन से होते हैं? वर्णमाला में स्वर व्यंजन ऐसे विभाग आते हैं, स्वराक्षर कौन सा है और व्यंजन अक्षर कौन कौन से होते हैं, आज हम अभ्यास शुरू करेंगे। तो छवी कक्षा के लिए पाठ दो वर्णमाला। आगे तरक्षीय विद्यार्थिगामी पाठ एरू वर्णमाला। तो वर्णमाला इस शब्द का अर्थ क्या है? तो भिन्न भिन्न वर्णों है, इन वर्णों को क्रमबद्ध ही हम क्या कहते हैं? वर्णमाला कहते हैं। तो वर्णमाला का अर्थ ऐसे होते हैं। वर्णमाला इन्हें क्या, वर्णमाला का अर्थ क्या है? भिन्न भिन्न वर्णों को क्रम है, इन क्रमबद्ध समूह ही वर्णमाला है। वर्णमाले ऐन क्रमवागी अदावल आ क्रमवागत ऐन अक्षर अदावल आ क्रमानुगत समूह गुंपिदल आ गुंपी नामेनती वर्णमाला अंत हेती। वर्णमाला का अर्थ है, वर्णमाला अर्थ भिन्न 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 वर्णों में इन क्रमबद्ध वर्णों के क्रमबद्ध वर्णों के समूह को वर्णमाला कहते हैं। वर्णमाले क्रमवाद आ क्रमबद्धत समूह के नावेनती वर्णमाला अंत हेती। वर्णमाला का अर्थ ऐसे है, भिन्न भिन्न वर्णों है, इन क्रमबद्ध वर्णों के समूह को वर्णमाला कहते हैं। ಅಂತಂದ್ರೆ ಅಕ್ಷರಗಳ ಮಾಲೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ನಾವು. ಹಾಗಾದ್ರೆ ವರ್ಣಮಾಲೆಯಲ್ಲಿ ಸ್ವರ ಮತ್ತು ವ್ಯಂಜನಗಳು ಎರಡು ವಿಭಾಗಗಳು ಬರ್ತವೆ. ಎಷ್ಟು? ಎರಡು. ಒಂದು ಸ್ವರ, ಎರಡನೇದು ವ್ಯಂಜನಾಕ್ಷರ. ಸ್ವರ ಮತ್ತು ವ್ಯಂಜನಾಕ್ಷರ ಎರಡು ವಿಭಾಗಗಳು ಬರ್ತವೆ, ಸ್ವರ ವ್ಯಂಜನಾಕ್ಷರ. ಪಹಲಕ್ಕೆ ಸ್ವರ, स्वर कौन कौन से हैं और वर्णमाला कौन कौन से हैं? तो इससे पहले तो वर्णमाला अर्थ देखेंगे। अर्थ ऐसे है, भिन्न भिन्न वर्णों में क्रमबद्ध समूह ही वर्णमाला कहते हैं। हमारे वर्णमाले वर्णमाले ना हिंदी बड़क उनचास अंतिम उनचास वर्णमाला है। हिंदी में उनचास वर्णमाला है, हिंदी वर्ग नल्वत् वर्णमाले नल्वत् वर्णमाले मोट मोदी नावेपड़ स्वर कड़े हमें स्वराक्षर। तो स्वराक्षर में व्यंजनाक्षर में जो विभाग आते हैं सभी वर्णमालाएं हैं। ಅಂದರೆ ಸ್ವರದಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಅಕ್ಷರಗಳು, ವ್ಯಂಜನದಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಅಕ್ಷರಗಳು ಎಲ್ಲವೂ ವರ್ಣಮಾಲೆಯಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಅಕ್ಷರಗಳೇ. ಹಾಗಾದರೆ ನಾವು ಮೊಟ್ಟ ಮೊದಲಿಗೆ ಏನು ಮಾಡೋಣ? ಸ್ವರಗಳನ್ನು ನೋಡೋಣ. ಹಾಗಾದರೆ ಸ್ವರಗಳನ್ನು ಹೇಳೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ವರ್ಣಮಾಲಾ 49 ಅದಾವೆ. ಹಾಗಾದರೆ ವರ್ಣಮಾಲೆಗಳು ಯಾವುವು ಅನ್ನೋದನ್ನು ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ? ನೋಡಬೇಕಾಗಿದೆ. ಹಾಗಾದರೆ ಅ ಆ ಇ ಈ ಉ ಊ ರು ಎ ಐ ಓ ಔ ಅಂ ಅಹ ಕ ಖ ಗ ಘ ಙ ಚ ಛ ಜ ಝ ಯ ಟ ಟ ಧ ಢ ನ ತ ಥ ದ ಧ ನ ಪ ಫ ವ ಭ ಮ ಯ ರ ಲ व श श स फ
क्ष ज्ञास वर्णमाला इवत्त वर्णमाले ना नल्वत् वर्णमाले स्वराक्षर व्यंजनाक्षर नोड़ मोदी स्वर 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 अक्षर नोड़ अ चार नाकु चार अंत
वर्णमाले 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 स्वर व्यंजनाक्षर दो विभाग आते हैं और स्वर में 11 स्वराक्षर है और दो योगवाक्य है और स्वर में दो प्रकार होते हैं ह्रस्व स्वर और दीर्घ स्वर। ह्रस्व स्वर में ह्रस्व अक्षर है 4 और दीर्घ स्वर में दीर्घ अक्षर है 7। ಅಂತಂದ್ರೆ ನಾವು ವರ್ಣಮಾಲೆಯಲ್ಲಿ 49 ವರ್ಣಮಾಲೆಗಳಿವೆ ಅದರಲ್ಲಿ ಸ್ವರಾಕ್ಷರಗಳು 11 ಅದವು ಯೋಗವಾಕ್ಯಗಳು 2 ಅದವು ಸ್ವರಗಳಲ್ಲಿ 2 ಪ್ರಕಾರ ಒಂದು ಹ್ರಸ್ವ ಸ್ವರ ಇನ್ನೊಂದು ದೀರ್ಘ ಸ್ವರ ಹ್ರಸ್ವ ಸ್ವರದಲ್ಲಿ 4 ಅಕ್ಷರಗಳು ಬರ್ತವು ದೀರ್ಘ ಸ್ವರದಲ್ಲಿ 7 ಅಕ್ಷರಗಳು ಬರ್ತವೆ ಹಾಗಾದ್ರೆ ಅವು ಯಾವುವು ಅನ್ನೋದನ್ನ ನಾವು ಏನು ಮಾಡಿವಿ ಇವತ್ತಿನ ದಿನ ಅಭ್ಯಾಸವನ್ನ ಮಾಡಿದ್ವಿ ಹಾಗಾದ್ರೆ ನಾವು ಇವತ್ತು ಸ್ವರಾಕ್ಷರಗಳನ್ನ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಿದ್ವಿ ಇನ್ನ ನಾವೇನ್ಮಾಡೋಣ ಬರ್ತಕ್ಕಂತ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ನಾವು ವ್ಯಂಜನಾಕ್ಷರಗಳ ಬಗ್ಗೆ ಅಭ್ಯಾಸವನ್ನ ನೋಡೋಣ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇಲ್ಲಿಗೆ ಈ ಅವಧಿಯನ್ನು ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಧನ್ಯವಾದಗಳು।